नमस्कार, जनादेश 2024 या विशेष कार्यक्रमात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो। बंडखोरी शमवण्यासाठी सर्वच पक्ष जोरदार प्रयत्न करत आहेत। महायुतीतले घटक पक्ष आपापल्या पक्षातल्या बंडखोरांना समजवण्यात यशस्वी होतील असं आज भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं। मुंबई काँग्रेसमधले ज्येष्ठ नेते रवी राजा यांनी आज भाजपात प्रवेश केला, तर कोल्हापूर उत्तरमधल्या काँग्रेसचे आमदार जयश्री जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केला। यामुळे काँग्रेसला एकाच दिवशी दोन मोठे धक्के बसले। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आंतरवाली सराटीत धर्मगुरूंची भेट घेतली। मराठा, मुस्लिम आणि बौद्ध यांच्या एकतेतून आता परिवर्तन घडून येईल असं ते म्हणाले। उमेदवारीबद्दलचा निर्णय 3 तारखेला जाहीर करू असंही त्यांनी सांगितलं। मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या पुढला मुख्यमंत्री भाजपाचा असेल आमच्या साथीनं या वक्तव्यावर अजून चर्चा सुरूच आहे, यावर मुख्यमंत्री महायुतीचाच होईल अशी स्पष्टता भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी आणली आहे। शिवसेनेच्या संजय शिरसाट यांनीही संख्याबळावरच मुख्यमंत्री ठरेल, मुख्यमंत्री महायुतीचाच होईल ही भूमिका मांडली। या राजकीय घडामोडींसह कोकणातल्या तीनही म्हणजेच रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या लक्षवेधी लढती आणि सुरू असलेल्या राजकारणावर देखील आजच्या भागात आपण चर्चा करणार आहोत। यासाठी ज्येष्ठ पत्रकार मृणालिनी नानिवडेकर आणि शैलेंद्र परांजपे आज आपल्या स्टुडिओत आले आहेत। दोघांचंही स्वागत।